उस्ताद उस्मान खान सतारवादनाच्या प्रस्थापित आणि प्रचलित शैलींपासून स्वतःला अलगतपणे बाजूला ठेवणारा एक कलाकार. धारवाडसारख्या संगीत परंपरेनं समृद्ध असणाऱ्या मातीशी नातं असणारा हा मनस्वी कलाकार, बीनकार घराण्याची ध्वजा समर्थपणे पेलणारा आणि अखंड चिंतनानं या घराण्याच्या लौकिकात सतत मोलाची भर घालणारा, काहीसं अबोल असं असणारं हे व्यक्तिमत्व जेव्हा त्यांच्या आवडीच्या विषयांवर खुलून बोलू लागतं ना, तेव्हा त्यांचं अस्खलित मराठी ऐकून मराठी भाषेवर खास स्वतःचा हक्क सांगणारीही स्वतःचे शब्द विसरून जातात. खासाहेबांच्या स्वभावात एरवी मात्र रुजुता, भिडस्तपणा, संकोच या गुणांचा वरदहस्त असतो, तरी पण जेव्हा संगीत, सूर, विद्यादान याची वेळ येते ना, तेव्हा मात्र कडक शिस्त, काटेकोरपणा, अनन्य साधारण श्रद्धा, उपासक वृत्तीने साधना अशाच विचारांची बैठक असते. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुणाचाही आर्थिक सांगीतिक आधार नसताना देखील स्वतःच्या संगीताशी कधीही तडजोड न केलेले खानसाहेब आज एक दर्जेदार कलाकार म्हणून जेवढे कीर्तिवंत आहेत तेवढेच एक गुरु म्हणूनही गुणवंत आहेत. संगीत म्हणजे तर खानसाहेबांचा श्वासच आहे, पण जीवनाच्या इतर पैलूंकडेही तेवढ्याच उत्कटपणे ते आकर्षले जातात आणि त्यातही त्यांची जास्त जवळीक असते ती क्रिकेट आणि सुतारकाम यांच्याशी. कुठल्याही लाकूडकामाकडे बघायची त्यांची नजर जरा जास्तच मायाळू असते. शिष्यांकडून शिस्तबद्ध पलटे घोटून घेणारे खानसाहेब क्रिकेटची मॅचही शिष्यांशी तेवढ्याच अटीतटीने खेळतात, माडगूळकरांच्या कवितेत हरवून जातात, स्वामी शांतानंदांची प्रवचनं ध्यानस्थपणे ऐकतात, गाडीचा कार्बोरेटर मेकॅनिकच्या बरोबरीने साफ करतात, घराच्या सजावटीचं डिझाईन स्वतः तन्मयतेने तयार करतात. सामाजिक घडामोडीचे लेख त्यांना खूप अस्वस्थ करून टाकतात आणि विलक्षण भावना विवशतेनं स्वामी वाचताना त्यात खानसाहेब अगदी बुडून जातात. खानसाहेबांना भेटलं, त्यांच्या सान्निध्यात काही काळ राहिलं तर एका अतिशय समृद्ध व्यक्तिमत्वाला भेटल्याचं समाधान मिळतं. याच खानसाहेबांकडे गेली बरीच वर्ष मी संगीताचं शिक्षण, सतारवादनाचं शिक्षण घेते आहे आणि आज त्यांच्या या समृद्ध व्यक्तिमत्वाशी मी तुमचा परिचय करून देणार आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आज श्रोत्यांच्या भूमिकेतून मी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे. सतार हेच वाद्य आपण वाजवायला शिकावं असं तुम्हाला का वाटलं? खरं सांगायचं म्हणजे मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एक खेळणं आणून दिलं, एकमेव खेळणं, त्याचं नाव सतार. आणि वडील म्हणाले जे काही खेळायचं ते याच खेळण्यात खेळायचं. तेव्हा सतार म्हणजे काय आहे, ते वाजवायचं म्हणजे काय, साधना म्हणजे काय, हे कुठलंही वय नव्हतं, पण वडिलांची शिस्त होती आणि वडिलांना आम्ही खूप घाबरायचो. आणि वडिलांच्यावर काय, आमचं घराणं संगीतकारांचं आहे, अनेक पिढ्या संगीत आहे आमच्या घरामध्ये, तेव्हा वडिलांची एक जबाबदारी होती वडील भाऊ की ते घराणं पुढे चालवायला हवं, तेव्हा माझ्या मुलांनी हे शिकायलाच पाहिजे. तेव्हा केवळ त्यांनी ठरवलं म्हणून मी सतार शिकायला लागलो. मला आवड निवड हे वयच नव्हतं, हे खेळणं म्हणून 5व्या वर्षी दिलं गेलं आणि 7व्या वर्षापासून त्यांनी मला रियाज करायला काही त्यांनी धडे दिले सुरुवातीचे आणि मग त्या रियाजावर त्यांचा इतकं म्हणजे इतकी शिस्त असायची की मला त्यांचा खूप राग यायचा तेव्हा, कारण मी शाळेत जायचो त्या वयाला जसं हवं असतं. मलाही अनेक आकर्षणं होती, मित्रांच्याबरोबर मला कुठे जावंसं वाटायचं, खेळायचं, पण वडिलांनी कशालाही परवानगी द्यायची नाही, त्यांना वाटायचं हा वेळच घालवतोय, फक्त सतार वाजवणं एवढ्यासाठीच हा जन्माला आला आहे असं त्यांनी धरूनच ठेवलं होतं जणू. तर काय व्हायचं की शाळेला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ गेला की आला की नाही, आईला सारख्या विचारायचे उस्मान आला की नाही, मग आला म्हणजे मग काय की त्यांच्याबरोबर बसून राहायचं. अर्थात मी तर उगीच कशाला बसवते, ते त्यांच्या शिष्यांना शिकवत बसायचे पण मला मात्र बसवून ठेवायचे, कधी कधी तबला द्यायचे मला, चल ठेका लाव. पण आज मला हे ह्या गोष्टी कळतात की ते किती प्रकारे
त्यांनी माझ्यावर संस्कार केले. सहलीला जायचं नाही. मी म्हटलं शाळेत सहल आहे, मला जायचं आहे. तर म्हणायचे की जर सतार चांगली वाजवशील तर जगभर सहली होशील. खरं आहे, आज माझ्यावर असलेले कुठलेही मित्र एवढ्या सहली करत नाही तितक्या मी करतो आहे. त्यानंतर क्रिकेट मला खूप आवडायचं. म्हणजे पुढे पुढे जर अशी गंमत झाली होती की माझा प्रोग्रेस कार्ड घरी दाखवायचा तेव्हा वडिलांची सही घ्यावी लागायची. आणि क्रिकेटच्या मॅचेस, या दोन गोष्टीसाठी, म्हणजे आत्ता मला त्याचा शब्द कळतो, त्यावेळी मला माहीत नव्हतं की इमोशनल ब्लॅकमेलिंग काय असतं हे. तेव्हा त्या वयात मला कळलं होतं की सकाळी उठून वडिलांना हवा आहे तसा जर रियाज केला की वडील एकदम खुश असायचे आणि त्या मूडमध्ये मला सगळ्या परवानग्या मिळायच्या. ते माझे प्रोग्रेस कार्ड बघायचं शाळेतलं आणि सांगायचं, म्हणजे ते चांगल्या मूडमध्ये तेव्हाच मी त्यांना सही करायला घेऊन जायचं. आधी रियाज करायचा आणि मग प्रोग्रेस कार्ड. मग ते म्हणायचे की हां जरा अभ्यास कर म्हणजे अजून चांगले मार्क्स मिळतील. पण रागवायचे नाहीत कारण तो रियाज महत्त्वाचा. तसंच क्रिकेटची मॅच असली की मी आधी उठून रियाज करायचा आणि मग ते ब्रेकफास्ट घेत असताना हळूच विचारायचं. आम्ही बाबा म्हणतो त्यांना, बाबा जाऊ का, क्रिकेट आहे. तर ते नाही म्हणायचे नाहीत कधीही. पण पुढे पुढे मात्र त्यांना कळलं होतं की मी स्वतः उठून रियाज करतो आहे. म्हणजे ते आईला म्हणायचे आज बहुतेक मॅच दिसते यांची. तेव्हाच्या बालवयाप्रमाणे तुम्हाला हे मित्रांबरोबर खेळणं वगैरे अट्रॅक्शन्स वाटत असणार, तर त्या वयात वडिलांच्या ह्या कडक शिस्तीमुळे तुम्हाला असं सतारीचा राग येणं, वैताग येणं वगैरे असं झालं का? हो, नेहमी व्हायचं. वडिलांचा तर मला खूप राग यायचा कारण सतारीतलं संगीताचं महत्त्व कळण्याचं ते वय नव्हतं. पण आज मात्र असं वाटतं की त्यांच्यामुळेच मी जे काही आहे, जो काही मी जे काही करू शकतोय किंवा जे काही म्हणजे कोणी मी आहे आज, ते फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांनी मला ती शिस्त लावली, त्यावेळेचं त्याचं महत्त्व त्यांनी जाणून तसे करायला भाग पाडलं, त्यामुळे आज काय. आज आता कलाकार म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश तर झालात, स्वतःला प्रस्थापित केलं, पण जेव्हा तो एक उमेदवारीचा काळ होता, म्हणजे कलाकार म्हणून स्वतःला समाजासमोर उभं करायचं, समाज मान्यता मिळवायची आणि स्वतःचं वेगळेपणही टिकवायचं, ही धडपड करताना कसा मार्ग अवलंबलात तुम्ही? धारवाडला मी SSC झालो आणि पुण्याला आलो मुख्यतः. खरं म्हणजे मला जायचं होतं मुंबईत, पण धारवाड हे शहर जर तुम्ही पाहिलं असलं तर मला आठवतं की मी जमिनीवर कमी, आम्ही झाडांच्यावर जास्त राहायचो. तशा अवस्थेतनं एकदम मुंबईला गेल्यावर मुंबई मात्र इतकी अंगावर यायची. खरं म्हणजे माझा जन्म मुंबईचा आहे पण माझं सगळं लहानपण धारवाडला गेलं. पण मुंबई इतकी अंगावर यायची की नकोसं वाटायचं, सफोकेशन होऊ लागायचं. मग पुण्याला माझा एक मित्र राहत असे म्हणून मी पुण्याला यायचो आणि पुणे मात्र मला आवडायचं कारण एकतर धारवाड आणि पुण्यामध्ये खूप साम्य होतं, पुणे खूप सुंदर होतं तेव्हा. पुण्यात मात्र मी रमायचो, त्यामुळे मग मी पुण्यातच राहायचं असं ठरवलं. त्याचं एक अजून कारण होतं की मी मुंबईच्या खूप जवळ आहे, मुंबईला जर काही करायचं असलं तर मी पुण्यातच राहिल्यामुळे जवळ. तर तो काळ असा होता की त्यावेळी मला आठवतात की 17व्या वर्षी 18व्या वर्षी जेव्हा मला काहीतरी करायचं आहे, मी जेव्हा धडपडत होतो तेव्हा आमच्या सतारीच्या क्षेत्रात विशेषतः पंडित रविशंकरजी, उस्ताद विलायत खान साहेब हे दोन दिग्गज कलाकार सगळ्या भारतभर व्यापून राहिलेले होते. मग त्यांच्या खालोखाल उस्ताद हलीम जाफर खान साहेब, पंडित निखिल बॅनर्जी हे लोक होते. आणि हे सगळे इतके प्रतिभावान कलाकार होते की आपापल्या शैलीमध्ये ते मांडायचं. हे मी एकदा पाहिलं की सगळे स्वतःच्या शैलीमध्ये करतात. विशेष त्याच्यानंतरची जी पिढी आहे ते मात्र ह्यापैकी कोणाचं तरी अनुकरणच करायचे. त्यातही खूप लोक पंडित रविशंकरजींचे किंवा विलायत खान साहेबांचे अनुकरण करायचे. तेव्हा त्याच्यानंतर ज्यांना कोणाला ऐकलं तरी मला असं वाटायचं की हे यांचं अनुकरण करतायत, त्यामुळे विशेष असं काही. तर त्याच्यातनं कदाचित मला ही बुद्धी झाली असेल की नाही, आपण मात्र कोणाचं अनुकरण करायचं नाही आहे, तर आपण एक स्वतंत्रपणे आपली गोष्ट सांगायची जी काही आहे ती. त्यामुळे मला खूप स्ट्रगल करावा लागला. लवकर मान्यता मिळत नाही, त्यासाठी खूप विश्वास ठेवावा लागतो, संयम ठेवावा लागतो आणि खूप गोष्टी सहनही कराव्या लागतात. त्याच्यातनं हळूहळू मला असं वाटतं की मी एका अगदी एक
असं करायचं हे अगदी निश्चित स्वरूपात ठरवलेलं असल्यामुळे मी न डगमगता करत राहिलो आणि पुढे पुढे कदाचित परमेश्वरी कृपा रसिकांचं प्रेम मला लाभत गेलं आणि आज लोक जेव्हा सांगतात की तुमची सतार इतरांपेक्षा वेगळी वाटते तेव्हा मला कुठेतरी फार समाधान वाटतं त्याचं. ह्या सगळ्या तुमच्या धडपडणाऱ्या धडपडीचा काळ असं म्हणू आपण की खूप स्ट्रगल तुमचा चालू होता स्वतःशी समाजाशी, तर त्याच्यानंतर अशी अगदी पहिली मैफिल की अगदी तुमच्या मनाप्रमाणे ती जमलेली आहे अशी कुठली मैफिल असं आठवतंय आता सांगता येईल? मनाप्रमाणे जमलेली मैफिल मला वाटतं अजून यायची पण तरी पण काही गोष्टी आठवतात. प्रत्येक मैफल याच्यातनं तुम्ही शिकत असता, हे मोठ्या गमतीचं आहे. एका मैफिलीत कधीच संपत नाही. पण पहिल्या पहिल्यांदा त्या तरुण वयामध्ये अगदी मला आठवतं पुण्याच्या लक्ष्मीखेडा मंदिरमध्ये माझा एक पंडित सामता प्रसादांच्या साथीत पहिला कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम खूप गाजावाजा झाला त्याचा. श्रोत्यामध्ये पंडित भीमसेन जोशी होते जे अगदी मोठमोठ्याने दाद देत होते, वसंतराव देशपांडे होते, नंतर रणजित देसाई होते, अनेक मान्यवर लोक श्रोत्यामध्ये होते आणि त्यांच्याकडनं मला खूप प्रोत्साहन त्या मैफिलीत मिळालं. वर्तमानपत्रात पहिल्यांदाच माझ्याबद्दल काही लिहून आलं, तर ह्या सगळ्या गोष्टींना मला खूप प्रेरणा मिळाली, खूप विश्वास निर्माण झाला की हो आपण काही करू शकू असं. आणि पंडित सामताप्रसादांनी मला भारतात अनेक ठिकाणी इंट्रोड्यूस केलं ह्या कार्यक्रमानंतर, त्यामुळे मी भारतातही अनेक ठिकाणी हिंडू लागलो. ह्या सगळ्यातनं घडत गेलं. जेव्हा तुम्ही एखादी मैफिल सादर करता किंवा तेव्हा प्रत्येकाच्या मानसिकतेप्रमाणे, प्रत्येक श्रोत्याच्या मानसिकतेप्रमाणे त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया असतात, तर ह्या उलटसुलट प्रतिक्रियांचा तुमच्यावर काय परिणाम होतो? श्रोत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया असणं असतंच, म्हणजे याचं एक महत्त्वाचं कारण प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं. पण असा एक संकेत पाळायला हवा, म्हणजे मी तरी पाळतो, की तुमच्या श्रोत्यांच्या लेवलवर तुम्ही उतरू नका. श्रोत्यांना काय आवडतं हे तुम्ही करू नका, तर तुमच्या कलेच्या लेवलपर्यंत श्रोत्यांना उचलण्याचा प्रयत्न करा. आता एक उदाहरणात मी सांगतो की कलाकार म्हणजे हा माझा विचार आहे स्वतंत्रपणे की कलाकार हा कलाकारच असावा, कलेचा व्यापार त्यांनी करू नये. मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं. आपण सगळे अजंटा एलोरा बघायला जातो, तिथल्या त्या कलाकृती त्या खडकातनं कोरलेल्या मूर्ती पाहून अवाक होतो की मनात प्रश्न येतोच, तिथं काही गुहा अशा आहेत की त्या कोरता कोरता अर्धवट राहिलेल्या आहेत. मी त्या वारंवार जाऊन पाहतो कारण त्यामुळे मला त्या कलाकारांच्या मनस्थितीची थोडीशी कल्पना देते की ते कलाकार मी तिथं पाहतो. म्हणजे इतर कलाकृती लोक पाहतात ज्या तयार झालेल्या आहेत, पण ह्या दोन तीन गुहा अशा आहेत की मी तिथं मुद्दाम अगदी निरखून पाहतो की ते कलाकार मला तिथं दिसतात. आणि मग मला असं वाटतं की काय मस्तीत काम केलं ह्या लोकांनी, नाव मिळवण्यासाठी केलं नाही, कलाकृती घडवण्यासाठी केलं. आज त्यांची नावं कोणालाही माहीत नाही आहेत, कोणी कोरलं केव्हा कोरलं माहीत नाही आहे, पण सगळ्या जगभरातले लोक येतात, पाहतात, आनंद लुटतात. आणि मला असं वाटतं ह्याचं मुख्य कारण ज्यांनी कोणी हे कोरलं त्यांनी यासाठी ते निश्चित कोरलं नाही की त्यांचं नाव व्हावं, त्यांनी त्यांचा आनंद घेतला त्या घडवण्यात, त्या कलाकृती निर्माण करण्यात मस्ती होती त्यांची. आणि मला असं वाटतं कलाकार नेहमी असाच असावा. आज तुमच्यासाठी सतार म्हणजे नेमकं काय आहे? नाही म्हणजे सतार माझ्यासाठी काय आहे, म्हणजे मला असं वाटतं मी सतारीसाठी आहे. सतार माझ्यासाठी काय हा प्रश्नच नाही, मीच सतारीसाठी आहे. आणि मी नेहमी सतार म्हणजे मी माझा धर्म मानतो. छंद हा होऊ शकत नाही कारण सतार ही सतारच मी जगत असतो. आता थोडस हा ओघ या ओघाच्या थोडस बाजूला जाऊन एक प्रश्न विचारते की धारवाड तर कर्नाटकात आहे, म्हणजे तिथे कानडी बोललं जातं आणि तुम्ही लोक घरात सगळे हिंदी बोलता,
असं असताना एवढा अस्खलित आणि शुद्ध, म्हणजे थोडंसं पुणेरी मराठी आपण असं म्हणू, इतकं उत्तम मराठी तुम्ही कसं काय बोलता? नाही पुणेरी मराठी कारण मी पुण्यात गेली 40 वर्ष आहे, पण सगळेच बोलतात असं नाही. हां बरोबर, पण म्हणजे त्याचं मुख्य कारण असं आहे की मी धारवाडला जरी असलो तरी आमच्या घरामध्ये का आहे मला माहीत नाही, पण थोडंसं मराठी वातावरण माझ्या आजोबांच्या काळापासून मला आठवतं. मराठी वर्तमानपत्र घरी असायचं. आणि कर्नाटकात जरी असतो तर माझ्या वडिलांना मला कानडी शाळेत पाठवता आलं असतं किंवा उर्दू शाळेत पाठवता आलं असतं, पण तसं न करता त्यांनी मराठी शाळेत पाठवलं. ते एक कारण आहे. आणि मला भाषेंची आवड आहे खरं म्हणजे, कारण मराठी तुम्ही ऐकता, पण मी कानडीसुद्धा अतिशय छान बोलतो, इंग्लिश बोलतो, आणखी काही भाषा बोलतो. आजवरच्या वाटचालीमध्ये गुरु म्हणून आणि कलाकार म्हणून एक निश्चितपणे एक वेगळं असं स्थान तुम्ही मिळवलं, आणि आता तर फाय फाउंडेशनचा तुम्हाला पुरस्कारही मिळाला आहे, त्यांनीही तुम्ही सन्मानित झालेला आहात. आता मागे वळून बघताना तुम्हाला तुमच्यामधला गुरु आणि कलाकार ह्यापैकी कुठल्या भूमिकेचा जास्त मोह पडतो, कुठली भूमिका जास्त महत्त्वाची? वेगळ्या तऱ्हेने सांगायला आवडेल की आपण वेगवेगळ्या भूमिका जगतच असतो बरं का. म्हणजे मी तर हे सरळ सांगतो की आमच्या नाद मंदिरमध्ये मी सगळ्या शिष्यांच्या समोर मी बसतो तेव्हा मी सांगतो, मी स्वतःला सांगतो की आता तू इथं फक्त गुरु आहेस. आणि माझ्या शिष्यांनासुद्धा मी हे सांगतो की मला तुम्ही व्यासपीठावर जेव्हा पाहता तेव्हा गुरु म्हणून पाहू नका, मी तिथं कलाकार आहे, मी तिथं एक वेगळी भूमिका आहे. मग तसं मी घरी असतो तेव्हा मी काही वेळा मी पती असतो तर काही वेळा पिता असतो, आणि आता मी खरं म्हणजे आजोबा पण आहे. हे सगळे नाती, हे सगळे रोल आपल्याला करायचे असतात. मग हे जर तुम्ही कंपार्टमेंट जर व्यवस्थित ठेवलेले असले, मनाचे कप्पे वेगळे केलेले आहेस की तू इथं आजोबा आहेस, मग तू आजोबाच हो, इथं तू निसर्गी, तू कोणीतरी मोठा कलाकार आहेस आणि हे, आणि व्यासपीठावर असतोस तेव्हा तू कलाकार, तेव्हा तू हे विसर की तू पती आहेस आणि भय आहेत ह्या भूमिका तू विसर. आणि हे जर जमलं खरं म्हणजे मला हे शिकायला मिळालं जे कृष्णमूर्तींच्या व्याख्यानातून. मी ही व्याख्यानं खूप ऐकली तरुणपणी त्यांची, आणि मला मी त्यांचा थोडासा चाहता आहे, तर मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्या ह्याच्यातून. तर हे मनाचे कंपार्टमेंट्स याच्यावर मी त्यांचं ऐकलं, आणि मी ते नुसतं ऐकून ऐकलं असं सांगण्यापुरतं नाही, तर मी त्याच्यावर मी प्रॅक्टिस केली स्वतः. आणि मला वाटतं असं मी घडलो की आज मी ज्या एक गोष्ट ज्यावेळी करत असतो तिथंच मी असतो, तन मन सगळं तिथंच असतं, तर त्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. तर मला सगळ्या भूमिका वेगवेगळ्या तऱ्हेने जगायच्या असतात, याची जाणीव आहे, आणि सगळ्याच भूमिका मी एन्जॉय करतो. तुमच्याकडे जसे आपले भारतीय लोक शिष्य म्हणून येतात शिकायला, तसेच खूप परदेशी लोकही तुमच्या शिष्यवर्गांमध्ये खूप परदेशी लोकांचाही भरणा आहे, आणि कलाकार म्हणून तुम्ही जसे भारतामध्ये प्रत्येक भारतभर कार्यक्रम केले तसे परदेशात खूप हिंडलेले आहात, तर एक शिष्य म्हणून परदेशी आणि आपले भारतीय, आणि एक श्रोते म्हणून परदेशी आणि भारतीय, याच्यामध्ये तुम्हाला काय साम्य किंवा भेद यापैकी काय आढळतं? एक शिष्य म्हणून आधी सांगतो की मी तडजोड कधी करत नाही. ते जेव्हा इथं शिकायला येतात तेव्हा मी त्यांना हे सांगतो की तुम्ही काही बाबतीत भारतीय होण्याचा प्रयत्न तुम्ही करायलाच पाहिजे, तुम्हाला जरी संगीताने घडायचं असेल तर, कारण हा विषयच असा नाही आहे की तुम्ही फक्त डोक्याने समजून घ्याल आणि तुम्हाला करता येऊ लागेल. नाही, तुम्हाला ते थोडंसं तसं तुमच्या मनाची घडण व्हावी लागते, मनाची वाढ व्हावी लागते, त्यामुळे तुम्ही इतर भारतीय गोष्टींच्याकडे सुद्धा लक्ष द्या. की उदाहरणार्थ आपण आत आल्यानंतर गुरूंना नमस्कार करतो, त्याच्यातनं आपण काय आपल्या संस्कृतीतनं काय आहे ह्याच्यानं हे सुद्धा मी त्यांच्याशी बोलतो. आणि कसं बसायचं, पाय कसे हे करतात, कारण आम्ही कधी वाद्यांच्याकडे पाय करून बसत नाही, कोणाला बसू देत नाही, वाद्य ओलांडत नाही, तर हे सगळं मी त्यांना शिकवतो. तर सुरुवातीला थोडंसं ते त्रासदायक व्हायचं, पण मग मी जेव्हा तडजोड करायची असं ठरवलं आणि मी स्पष्ट बोलू लागलो तेव्हापासून तेच लोकसुद्धा ऐकतात. म्हणजे तेव्हा म्हणजे त्याच्यातले जे सिरियस लोक आहेत त्यांना करायचं असं, ते हे गोष्टी त्यांना आवडून शिकून घेतात. आणि पण एक मात्र मला सांगावं असं वाटतं की जेव्हा ह्या झाल्या गोष्टी, पण प्रत्यक्ष शिकण्यातल्या गोष्टी मात्र मला नेहमी असं वाटतं की आपल्या भारतीय मुलांनीसुद्धा त्यांचं अनुकरण शिकण्याच्या बाबतीत करावं, कारण ते पूर्ण त्याचं लगन जे म्हणतात ना हे असतं. आता दुसरा भाग जो आहे श्रोते म्हणून, तर त्यांचे
रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एखादी चांगली जागा घेतली तर भारतात त्याच्यासाठी क्या बात आहे, वाह वाह, आहा अशा शब्दातनं त्यांचं मिळतं, तेव्हा त्याच्यातनं प्रेरणा मिळते, त्याच्यातनं आणखीन वाटतं बघ चला आपण पोचतो आहे, आपलं आवडतं आहे असंही होतं. तर दुसऱ्या बाजूने जेव्हा आम्ही परदेशात जातो तिथं पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो तशी शांतता राखलेली असते, त्यामुळे तिथंही एक मला वेगळा मोठा आनंद मिळतो की मला पूर्ण कॅनव्हास मोकळा मिळतो की मला काहीतरी सिद्ध करायचं आहे असं. आणि मी हे नाही करत म्हणजे इथं वेस्टर्न ऑडियन्स आहे म्हणून काहीतरी वेगळं वादन करायचं असं नाही करत. मी असंच ठरवलेलं आहे की मला जे वादन आहे ते कुठे मी वाजवतो ह्याला अर्थ नसून माझं हे वादन आहे, त्याला कसं घ्यायचं तुम्ही हे घ्या. पण मला असं वाटतं की म्हणजे आता एक आठवणच सांगायची असेल तर 86 किंवा 87 साली परत त्या पॅरिसमध्ये मी एक रात्रभरचा म्हणजे 9-9.5 तासाची सलग कार्यक्रम मी केलेला आहे आणि एकही श्रोता मधून गेला नाही, एकही श्रोता. तर हे काय मी आत्मस्तुती पण बोलत नाही तर त्यांची एक शिस्त आपण हे ऐकायला आलेलो. गुरुजी सतार तर तुमचं जगणंच आहे, शिवाय क्रिकेट आणखी बाकीचे स्पोर्ट्स सगळ्या प्रकारचे खेळ हेही तुम्हाला बघायला आवडतात, याखेरीज अजून कुठले छंद असे आहेत तुम्हाला? एक थोडंसं गमतीने सांगत असतो की लाकूड मला खूप आकर्षित करतं, अर्थात सतार पण लाकडात नसते या झालेली आहे पण इतर लाकूड पण. त्याचं कारण मी नेहमी असं गमतीने सांगतो की मी माझ्या वडिलांच्या बाजूनी सतार आहे पण आईच्या बाजूनी सुतार आहे. याचं कारण माझे आईकडून जे नातेवाईक आहेत म्हणजे मामा हे असं जंगल कॉन्टॅक्टने घेणं आणि तिथलं लाकूड ते तोडून आणणं आणि मग त्याच्यामधून निर्णाळ्या लाकडी वस्तू म्हणजे ते लाकूड आपले पूर्वी बांधकामात लाकूड खूप वापरलं जायचं मग त्याच्यासाठी लाकूड वेगळं करणं, नंतर बैलगाड्या तयार करणं मुख्य म्हणजे हे सगळं लहानपणापासून मी आजोळी गेलो की हे पाहायचं. म्हणजे माझे मामा हे सगळे बैलगाड्या वगैरे तयार करायचे तर हे पाहून माझ्या मनामध्ये त्या कामाचा एक विशेष म्हणजे असं. तर तेव्हा मी मामाबरोबर बसून ते काम करायचो तेव्हा ते सुतारी कामाचे मला खूप आकर्षण वेडच आहे म्हणजे मला कुठेही. त्यामुळे मी फॉरेनला जातो ना अजूनसुद्धा तर लोक काय VCR घेऊन येतात, अमुक घेऊन येतात, काहीतरी आणत असतात पण मी टूल्स आणतो. माझ्या अगदी आवडीचे छंद आहेत म्हणजे माझ्याकडे टूल्स बरेच साठलेले आहेत असं सुतारकामाचे. सुतार विशेषतः सुतार म्हणजे सगळेच टूल्स आवडतात म्हणजे काही म्हणजे काही म्हणजे हार्डवेअरच्या दुकानात जाणं कुठेही परदेशी गेलो की हार्डवेअरच्या दुकानात मी निश्चित जातो. इतरांना आश्चर्य वाटतं की इथं काय पण मला ते पाहायला आवडतात आणि टूल्स आणि आणता येणं शक्य असेल तर मग ते आणतो आणि साठवतो. बरेच टूल्स माझ्याकडे झालेले आहेत असे एक काही कोरीव काम करणं किंवा असं उदाहरणार्थ काही असं चांगलं कोरलेलं दिसलं की ते आहेत. मी स्वतःही काही गोष्टी केलेल्या आहेत, सुतारी कामाची विशेष आवड आहे. पण त्याबरोबर एक रसरसून जगणं ज्याला म्हणतो आपण की सुंदर जगायचं सगळ्या बाबतीत रसरसून जगणं याचा अर्थ तुमचे 5 ज्ञानेंद्रिय जागी ठेवायची. डोळ्यांना काही सुखावतं, कानांना काही सुखावतं, नाकाशी काही आहे, स्पर्शाशी काही आहे आणि या सगळ्यामधून मी आनंद घेतो आणि रसरसून जगतो. तुम्ही खूप वाचता म्हणजे तुमच्या बोलण्यातनं बऱ्याच वेळा. हो मला वाचनाची सुद्धा खूप आवड आहे, अजूनही आहे अजूनही आहे. म्हणजे मराठी वाचनाबद्दल बोलायचं असेल तर मी अगदी नासे भडक्यांच्यापासून वि स खांडेकर किंवा रणजित देसाई आणि पुलं तर अर्थातच सगळ्या फुलं वाचलेलं आणि मी या त्याही गोष्टी मी यांच्या वाचत असतो. रजनीशांची पुस्तकंही मी वाचतो. म्हणजे गंभीर वाचन आणि असं हे दोन्ही प्रकारचे आहेत. विशेषतः टूर्सवर मी जेव्हा जातो प्रवासामध्ये किंवा हॉटेलमध्ये उतरले असतो एकटाच असतो कार्यक्रमच असतात दिसायने त्यावेळी मी वाचन हे माझं खूप काही करतो असं. आता एक असं विचारावं असं वाटतं की एकदम असा चमत्कार झाला आणि पुन्हा अगदी पहिल्यापासून आयुष्य तुम्हाला जगायला मिळालं तर तुम्हाला कोण व्हावं असं वाटेल? म्हणजे क्रिकेटर व्हावं असं वाटेल का फर्निचर डिझायनर व्हावं असं वाटेल का सतारवादक व्हावं असं वाटेल? क्रिकेट हा लहानपणापासूनचा माझा आवडीचा खेळ आहे. मी खेळतही असे आणि बोलताना असं कधीतरी होतं सांगण्यात येतं माझ्या की मी सतार वाजवली नसती तर कदाचित क्रिकेटर झालो असतो असं म्हणतो. पण आज मात्र मला असं वाटतं की कितीही आणखीन जन्म मिळाले तर सतारच वाजवावी. ह्याचं कारण डिझायनर पण नाही ते त्या सुतारकामाची आवड नाही. काय आहे की मी डिझायनिंग किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मी करतो पण मी फक्त
त्याच्यासाठी नाद सूर लय हे वापरतो आहे सध्या. कारण ठीक आहे, म्हणजे मला लाकूड आवडतं, मी बऱ्याच गोष्टी करत असतो, ते छंद म्हणून ठीक आहे, बेक आहे म्हणून. पण सतारीमध्ये असं कधी होतंच नाही, ते आकाशासारखं वाटतं, संपतच नाही. मला म्हणायचं आहे खरं संगीतामध्ये, आणि मी सतार वादक आहे म्हणून मी सतार असं म्हणतो, नाही तर संगीत हे संपतच नाही. आणि जेवढ्या तुम्ही गेला तसं की हां आपण आता बऱ्याच उंचीवर आलो, हां असं जेव्हा वाटतं तेव्हा असं वाटतं की अरे बापरे हे केवढं आहे, अजून किती जायचं असंच वाटत राहतं. त्यामुळे जर परत म्हणजे आत्ताच्या अनुभवाने जर मी परत लहान होऊ शकलो तर नक्की चांगली गोष्ट करू शकेन ना. या सुरेल संवादाचा शेवटही आपण तेवढाच सुरेल करूया.